शनिवारी रविवारी ठेवलेलं आहे ना, आणि रोज 8 वाजता कर्फ्यू लावला, रात्री 8 ते सकाळी 7. अचानकच गेल्या 4 तारखेपर्यंत 10 दिवस तर बंद होतच ऑलरेडी बीड जिल्हा. त्याच्यानंतर काल चालू राहिलं, काल चालू दिवसभर संध्याकाळी लगेच काय आपण जोरज शहरातल्या कामगारांच्या युनियनचे नेते आहात, तर काय वाटतं तुम्हाला लॉकडाऊनच्या संदर्भात आणि प्रशासनाच्या भूमिकेवर काय काय सांगतो? माझं म्हणणं आहे की हे लॉकडाऊन झालं नाही पाहिजे, कारण की मागच्या वेळेस जे लॉकडाऊन झालं आम्ही व्यापाऱ्याला विनंती केली तर त्यांनी आमच्या अटी पण मान्य केल्या, आम्हाला पेमेंट पण दिलं. तर दरवेळेस समजा त्यांना मागणं हे योग्य नाही, कारण की त्यांची दुकान चालू राहिली तर ते आम्हाला पेमेंट देऊ शकतात ना, आणि जर त्यांची दुकानच चालू नाही राहिली तर आम्हाला पेमेंट देणार कुठून ते. त्यासाठी आता कलेक्टर साहेबांनी अगोदर या कामगाराचा विचार केला पाहिजे की बाबा त्या हातावर पोट भरणार सगळेजण. तुम्ही किराणा दुकान उघड्या केल्या पण किराणा दुकानामध्ये जायला आमच्याकडे पैसे तर पाहिजे ना, की किराणा सामान आम्हाला आणण्यासाठी पैसे पाहिजे ना, की अगोदर ह्या कामगाराचा विचार केला पाहिजे, नंतर लॉकडाऊन टाकलं पाहिजे. हे कलेक्टर साहेबाला आमची विनंती आहे. काय नाव तुमचं? आकाश शिवाजी सुतार. ठीक सर, करावे सध्या जे निर्बंध लादले जात आहेत तो कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अत्यावश्यक असल्याने लावण्यात आलेले आहेत. तर प्रशासनातर्फे सर्वांना विनंती आहे की आपण सदर नियमांचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे. आपण पाहिलं ज्या टेस्टिंग कमी होत्या, टेस्ट झाल्या तर पेशंट निघतेच, परंतु टेस्टच झाल्या नाही तर पेशंट नाही निघत. बाजूच्या राज्यामध्ये बंगालमध्ये 2-2 लाखाच्या रॅल्या चालू होत, तिथं पंतप्रधान भाषण करतात, त्या रॅलीला 2-2 लाख लोक आहेत, गृहमंत्री तिथं येऊन जातात. त्या ठिकाणी कोरोना नाही का? फक्त महाराष्ट्रातच कोरोना आहे, महाराष्ट्राच्या बाउंड्रीनेच फक्त कोरोनाला धरून ठेवलंय, आजूबाजूच्या राज्यात का कोरोना जात नाही, हाही प्रश्न जनतेसमोर पडायला आहे, व्यापाऱ्यासमोर पडायला आहे, गोरगरिबासमोर पडायला लागलेला आहे. आणि म्हणून ह्या अन्यायकारक लॉकडाऊन असं या ठिकाणी म्हणण्याची वेळ आलेली. गेल्या वेळेस सर्वांनी सहकार्य केलं, सर्व जनतेने केलं, व्यापाऱ्यांनी केलं, सर्व अँटीजेन टेस्ट रद्द करा, रद्द करा. जगताप साहेबांनी दिलेल्या या संदर्भात यामध्ये असं बोललं पाहिजे की गेल्या 4 तारखेपर्यंत 10 दिवस हा व्यापाऱ्याने सर्व जिल्ह्यामध्ये प्रशासनाला सहकार्य केलं, आणि कालचाच 5 तारखेला चालू ठेवलं, आणि 5 तारखेला ऐन संध्याकाळी एक मेसेजद्वारे व्हॉट्सअपला टाकून दिलं की आजपासून 30 एप्रिलपर्यंत बंद, म्हणजे पुढचे 25 दिवस बंद. मग व्यापाऱ्यांनी काय करायचं आहे किंवा त्याच्यावर त्यांनी जे दुकान टाकलेलं असतं ते कर्ज घेऊन टाकलेलं असतं, ते कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, आणि त्या दुकानामध्ये काम करणाऱ्याला 30 दिवस बंद राहिल्यानंतर तो जो एका दुकानात 10-10, 15-15 जे लोक काम करतात त्यांना ह्यांनी पगारी कशा द्यायच्या, असा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि आपण पाहिलंय महाराष्ट्र शासनाने शनिवार रविवार स्ट्रिक्ट या ठिकाणी बंद ठेवलंय, आणि रोज 8 वाजता रात्री ते सकाळी 7 वाजता कर्फ्यू लावलेला आहे, म्हणजे फक्त 7 ते 8 घंटे या ठिकाणी वेळ दिलेला आहे, आणि सर्व कोरोनाचे नियम आपण पालन करून या ठिकाणी चालू ठेवायला पाहिजे असं सर्व व्यापाऱ्याचं म्हणणं आहे, आणि ते योग्य आहे. म्हणूनच या ठिकाणी आम्ही RPIच्या वतीने या सर्व व्यापाऱ्याच्या जे लॉकडाऊन आहे त्या लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो. मला सांगा, स्थानिक प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांचा आणि व्यापाऱ्याचा समन्वय नाही असं दिसून येतं का? काय काही समन्वय झालेला नाही, काय नाही या ठिकाणी. मला तर वाटतं हे मनमानी कारभार या ठिकाणी चाललेला आहे, कुणी कोणत्या व्यापाऱ्याला बोलवत नाहीत, व्यापाऱ्याला या ठिकाणी बैठक घ्यायला पाहिजे, व्यापाऱ्याचं म्हणणं प्रशासनाने अगोदर या ठिकाणी लॉकडाऊन लावायच्या अगोदर विचारणा केली पाहिजे की आपण काय करायला पाहिजे, लॉकडाऊन लावायला पाहिजे का नाही पाहिजे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात लॉकडाऊन लावायची वेळ आलेली असताना सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी सर्व पक्षाला विचारात घेऊन या ठिकाणी विरोध होत असताना असल्यामुळं हा लॉकडाऊन
काय मागणी आहे आपण आणि कशासाठी आपण व्यापाऱ्यांनी जेवढं शहरात तहसील कार्यालयात काय सांगाल? गेल्या दहा दिवस आपल्या पाठमागचे 10 दिवस पूर्ण लॉकडाऊन व्यापारी महासंघाने सांभाळला आहे. तर 10 दिवसानंतर पुन्हा हा 25 दिवस लॉकडाऊन व्यापाऱ्यांना असह्य होतोय. व्यापारी एक गेल्या वर्षीपासून जो त्यांचा जो झालेलं नुकसान भरून आतापर्यंत भरून दिलं नाही आहे आणि पुन्हा ह्या 10 दिवसाचं लॉकडाऊन आहे, पुन्हा येतो 25 दिवसाचं लॉकडाऊन, तर त्यांना असह्य होत आहे. जेणेकरून आपल्या पूर्ण आर्थिक व्यवहार तो फार कोलमडलेला आहे. त्या अनुषंगाने आज सर्व गेवरेतली काने कोपऱ्यातील व्यापारी, खेडेपाड्यातील सगळे व्यापारी आज इथे उपलब्ध झाले आहेत की जेणेकरून सरकारने या सगळ्या गोष्टीचा विचार करून जो समजा आता लॉकडाऊन लादलेला आहे तर त्या अनुषंगाने पूर्ण विचार करून या व्यापारावर काय काय आपल्याला अजून काही उपाययोजना करता येतील का, त्या अनुषंगाने आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी सगळे व्यापारी जमलेले आहोत. मला सांगा, व्यापारी प्रशासन आणि तुमचा काही समन्वय या संदर्भामध्ये काही बैठक व्यापाऱ्यांनी प्रशासनाने घेतली होती का, काय सांगा? 2 दिवस अगोदर मुख्यमंत्री साहेबांनी टीव्ही त्या माध्यमातून मला मुख्यमंत्री साहेबांच्या बाबतीत बोलायचं नाही. जे गेवराईचं स्थानिक प्रशासन आहे यांनी प्रशासन व्यापाऱ्यांना विश्वासात घेतलंय. मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळेस बोलले की सगळं असं सुरू झाले, पण काल रात्री जे अचानक या लोकांवर लॉकडाऊन लादण्यात आले, म्हणजे 2 दिवसाच्या मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यानंतर कलेक्टर साहेबांचं जे अचानक लॉकडाऊन चालू होतं त्याच्या संदर्भात व्यापारी असं आणि याचा काही समन्वय झालेला नाही. काय मागणी कराल शेवटी तुम्ही? मागण्याचा विषय असा आहे की व्यापार सोशल डिस्टन्सिंग पाळून समजा जे तुमच्या जमावबंदीच्या कायद्यानुसार दुकानामध्ये 5 पेक्षा जास्त लोक नाही आहे, सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, आपण गिरायकासोबत जे समजा गर्दीचा जो अभाव आहे, या सर्व गोष्टी पाळून व्यापारी आपला व्यवहार करायला तयार आहे. बॅकग्राऊंड आले नेमकं व्यापारी महासंघाने माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या विरोधात आज गेवराई तहसीलला एक मोर्चा स्वरूपात आलेला आहे. काय मागणी आहे नेमकी व्यापाऱ्यांची आणि आपण मनसे म्हणून काय कसे पाहता? गेवराईतील व्यापारी सकाळी मला फोन आला व्यापारी महासंघात की अशा पद्धतीचा अन्याय करायला वेळेस होत आहे. तर आम्ही त्यांच्या व्यापाऱ्यांचे बिचारे खरंच त्रस्त आहेत, त्यांना प्रचंड त्रासातून जावं लागत आहे. मागचे 3 महिने म्हणजे मागील वर्षीचे ते त्यांनी भोगले, त्याच्यानंतर मधल्या काळात पुन्हा लॉकडाऊन राहिला आणि सर्व गोष्टीला व्यापाऱ्यांनी प्रत्येक वेळेस शासनाच्या हाकेला ओ दिलेली, परंतु आता असं काय झालं ते शेवटी व्यापारी फुकटच एक नंबर 2 वाला होऊन बसलाय. चोरून लपून दुकान उघडी नाही, चोट्यवणी त्या बिचारीची गत ह्या कोरोना अभियानामुळे झालेली आणि आज व्यापारी पूर्ण त्रस्त आहे. मागील वर्षी पेमेंट त्या बिचाऱ्यांना सगळ्या कामगारांचे पेमेंट द्यावं लागले, आज हातावर पोट असणाऱ्यांची संख्या हे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड आहे. लोक प्रचंड ह्याच्यावर त्रस्त आहेत आणि ह्याचं म्हणजे शासन म्हणून त्यांना काय गांभीर्य आहे का नाही माहीत नाही. राहिला सवाल प्रायव्हसीच्या बाबतीत, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार आणि रश्मी वहिनीसाहेब ठाकरे यांना जर कोरोना होत असेल, त्यांना 100% सगळ्या सुविधा असताना आणि घरामध्ये असताना, तर ह्याच्यापेक्षा व्यापार विपरी काय वेगळं वागू शकत नाहीत. राहिला सवाल आपल्या गेवराई तालुक्याच्या बाबतीमध्ये, तर जे काय इतर गोष्टी ज्या चालू असतात ते चालूच असतात, फक्त व्यापाऱ्यांच्या भोवती हे सगळं येत आहे आणि शासनाने याच्यावर जो मधला मार्ग होता तो 8 वाजूस्तर तो मार्ग ठेवावा. व्यापाऱ्यांनी बिचाऱ्यांनी एवढं सहन करून देखील अजून सहनशक्ती ठेवलेली आहे की आम्हाला शनिवार रविवार आम्ही बंद ठेवतो आणि संध्याकाळपर्यंत टायमिंग द्या, एवढी ही मात्र ही जी यांची अर्थ हाक आहे.